चहा म्हटलं की अनेकांना चहा प्यायची तल्लफ येते. प्रत्येकालाच चहा हवा हवासा वाटतो. काही तर त्यांच्या आवडीचा चहा प्यायला कितीही दूरवर जायला तयार असतात. चहाच्या प्रकारानुसार प्रत्येकाची आवड वेगळी असते. कुणाला दुधाचा, कुणाला लिंबू घातलेला, कुणाला आलं घातलेला, कुणाला कमी साखरेचा, कुणाला बिनसाखरेचा, कुणाला अतिगोड चहा प्यायची सवय असते, तर कुणाला गुळाचा चहा प्रिय असतो. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनुसार चहा हा ठरलेला असतो. अशातच गुळाचा चहा पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आहे. हल्ली तर गुळाचा चहाला मागणी वाढली आहे. अशाच गुळाच्या चहाचे शौकीन असणाऱ्या चहाप्रेमींच्या सेवेत नाशिक येथील पंचवटी कारंजाजवळ सोमवार दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी हरिभक्त परायण माधव महाराज घोटेकर शास्त्री तसेच आमदार देवयानी फरांदे आणि आई वडील यांच्या हस्ते श्री गोंद्याचे सुप्रसिद्ध उपसरपंच गुळाचा चहा शाखा क्रमांक 251 या दालनाचा शुभारंभ करण्यात आला. संचालक शशांक दत्तात्रय नामण, सुमित शरदकुमार शहा, योगेश गोपी कमठम यांनी ग्राहकांच्या सेवेसाठी पंचवटी परिसरात सुप्रसिद्ध उपसरपंच गुळाचा चहा दालन सुरू केलंय. कार्यक्रमाप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, हरिभक्त परायण माधव महाराज घोटेकर शास्त्री, माजी आमदार बाळासाहेब साणप, माजी नगरसेवक मच्छिंद्र साणप, माजी नगरसेवक कमलेश बोडगे, उपसरपंच चहा संस्थापक अध्यक्ष मिलिंद बाळासाहेब भोईटे, भाजप मोर्चा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विक्रांत चांदवडकर, व्यापारी संगमनेर शहर वैभव शहा नीलकमल, पोट्री फार्म संस्थापक एकनाथ मुंगसे, पद्मशाली समाज मंडळ सिन्नर अध्यक्ष अशोक गोसके आदी मान्यवर उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांनी दालनाला शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. प्रसिद्ध उपसरपंच चहा गुळाचा चहा ह्याच्या जवळपास 251 शाखेचं आमच्या पंचवटी परिसरामध्ये त्याचं उद्घाटन होत आहे. ज्यांनी एक मराठी मुलगा काय करू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे मिलिंद भोईटे यांनी ही फ्रँचायझी सुरू केली चहाच्या दुकान सुरू उपसरपंचाच्या नावाने. आणि या उपसरपंच चहाचा ब्रँड आज 251 शाखा त्याच्या शाखेचं आज पंचवटीमध्ये उद्घाटन होत आहे. आणि ह्या दुकानाचे संचालक म्हणजे आमचे शशांक नामण, सुमित शाह, योगेश कमटम हे सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देते की मराठी माणसाला आणि भारतीयाला चहाची फार गोडी आहे. आणि तो पण अलीकडे जर चहा गुळाचा मिळाला तो आम्हाला सगळ्यांना खूपच आवडतो. आणि खूप ठिकाणी शहरामध्ये चहाची अशी दुकानं सुरू होत आहे. आणि उपसरपंच चहा हा देखील निश्चित नाशिककरांना मनापासून आवडेल, कारण नाशिककर हे आमचे चोखंदळ रसिक आहेत. आणि निश्चित स्वरूपामध्ये हा उपसरपंच चहा काहीच अल्पावधीमध्येच अतिशय चांगला प्रसिद्धीला पावेल. या ठिकाणी पवित्र पुण्यक्षेत्रामध्ये या पुण्यमासामध्ये पुण्यकालामध्ये आज व्रतस्तासा हा काल सोमवार आहे आज. आणि नाशिक हे पुण्यक्षेत्र आहे. चार युगामध्ये चार नावाने प्रसिद्ध असलेलं हे नाशिक पुण्यक्षेत्र. कृतेतु पद्मनगरम, द्वापारेतु जनस्थानम, त्रेतायाम त्रिकंटकम, कलो नाशिकम उच्यते, असं चार युगाचं चार नावाने प्रसिद्ध असलेलं हे पुण्यक्षेत्र. आणि आज या श्रावण महिन्यामध्ये सोमवार असा हा पर्वकाल. आणि या पर्वकालावर पुण्यकालावर उपसरपंच गुळाचा चहा. स्वर्गामध्ये दोनच गोष्टी दुर्लभ आहे, बाकी सर्व गोष्टी स्वर्गामध्ये मिळतात. त्या दोन गोष्टी दुर्लभ आहे, एक म्हणजे सत्संग आणि दुसरा म्हणजे चहा. या गोष्टी स्वर्गात मिळत नाही आणि म्हणून त्याला अमृततुल्य असं नाव दिलं. स्वर्गात अमृत मिळतं आहे आणि मृत्यूलोकामध्ये आता हा चहा प्रसिद्ध आहे. आणि त्यात हा गुळाचा सेंद्रिय खत या तत्वावर सुरू झालेला हा गुळाचा चहा. त्या ठिकाणी आमदार सौ देवानीताई फरांदे यांचंही या ठिकाणी मार्गदर्शन लाभलं गेलं या सर्वांनी. आणि ही नाशिक लोकशाही न्यूज टीम या टीमने जे काही सहकार्य केलं यासाठी त्यांचे मी आभार मानतो. आणि या नामम परिवाराला आशीर्वाद देतो. पंचवटी कारंजे या ठिकाणी आमचे मित्र योगेश टमटम कमटम यांच्या माध्यमातून श्री गोंद्याचं सुप्रसिद्ध उपसरपंच ह्या सेंद्रिय गुळाच्या चहाचं आज इथं उद्घाटन झालेलं असून आजपासून पंचवटी कारंजा नाशिक शहरात एक वेगळा चहाची चव नाशिक शहरातील रहिवासी आणि नागरिकांना घेता येईल. जेणेकरून हा सेंद्रिय गुळाच्या चहाने
आपल्या आरोग्यालाही कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही एक अशी संकल्पना आमच्या मित्र योगेश यांनी या ठिकाणी मांडली आणि त्यांच्या माध्यमातून हा आज उद्घाटन झालेला आहे. आजपासून सर्व नाशिककरांसाठी पंचवटीकरांसाठी हा चहाचं दुकान या ठिकाणी खुलं राहील. मी या नामक परिवाराने उपसरपंच चहा आज आपल्या सेवेत चालू केला आहे. मी या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो. यांची प्रगती अशीच होत राहो. माझ्या सानप परिवाराकडनं माझ्या कुटुंबाकडनं यांना खूप खूप शुभेच्छा. संचालक शशांक रामण यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलंय. नाशिकमध्ये आपण 251 ब्रँचचं ओपनिंग उपसरपंच गुळाचा चहा श्रीगोंदे सुप्रसिद्ध उपसरपंच गुळाचा चहाचं ओपनिंग आपण आज नाशिकमध्ये पंचवटीमध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. आपण हा व्यवसाय 3 वर्षापासून ह्या उपसरपंच गुळाचा चहा हा 3 वर्षापासून आपण चालू केला. ह्या चालू करत असताना आपण सर्वसामान्य घरातले आपण हे रोजगार उपलब्ध करून दिला. आपण आणि कमी बजेटमध्ये आपण हा उपसरपंच गुळाचा चहा असे 251 ब्रँच आपण चालू केली. आपण महाराष्ट्राच्या बाहेर बी सुरत असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, देवदमन असेल, राजस्थान असेल, इथपर्यंत आपण ह्या सगळ्या ब्रँच ओपनिंग करत चाललेलो. नाशिकमध्ये पंचवटी कारंजा या इथे आमची उपसरपंच गुळाचा चहा ह्या ब्रँचचे 251 शाखा नंबर 251 ब्रँचचे आज ओपनिंग झाले आहे. या ओपनिंग निमित्त आज आमचे उपसरपंच चहाचे संस्थापक मिलिंदभाऊ भोईटे यांनी आज आम्हाला भेट दिली. त्यानंतर माधव महाराज घोटेकर यांनी उपस्थित राहून आज आम्हाला उद्घाटनास मार्गदर्शन केले आणि इथून पुढे नाशिककरांच्या सेवेत उपसरपंच चहा हा नेहमी सेवेत राहील. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक.